तुम्ही बोला ना हो त्यांच्याशी. ते मला जमणार नाही, मी तुला याच्या आधीही सांगितलेलंय. हे असलं कुठलंही काम मी करणार नाही. ए आई, तू तरी सांग ना त्यांना, यांच्या एका शब्दाने माझं सिलेक्शन होईल. मी याच्या आधी सांगितलेलं आहे, मी हे करणार नाही. जी गोष्ट माझ्या तत्वात बसत नाही ती मी करू शकत नाही. या तत्वांसाठी सगळ्या जगाशी भांडण केलंय मी. अहो, मला वाटतं तुम्ही एवढे चिडलात ना त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. मला सांगाल काय झालंय ते? ऍडिशनल कमिशनर म्हणून मिस्टर तेली आलेत. काही बोलले का ते? अतिशय भ्रष्ट माणूस आहे तो. आता यापुढे माझ्या प्रत्येक कामावरती त्यांचा अंकुश असणार. प्रत्येक फाईल म्हणे त्यांनी अप्रूव्ह केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे चांगलंच रान आहे लोकांना. इल्लीगल बांधकामात उभी राहणार, ती लीगल कशी होतील याच्यासाठी तेली प्रयत्न करणार. इतकी वर्ष जे प्रामाणिकपणे मी काम केलं ना, सगळ्यावरती बोळा. हे बघा, निघेल काहीतरी मार्ग. तुम्ही स्वतःला एवढा त्रास नका करून घेऊ. कसा त्रास करून घेऊ नको? इतकी वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे माझी सर्व्हिस केलेली आहे. माझं काम हे माझं आयुष्य आहे ग. हे माझं काम करण्यासाठी कित्येक वेळा मी तुम्हाला, माझ्या सगळ्या कुटुंबाला संकटात टाकलंय. बाबा, काहीतरी मार्ग निघेल. काही मार्ग निघू शकत नाही आता.